Alah, alah. Halo? 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 नमस्कार बीए मध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव सनी बोला. मी तुमची कशा प्रकारे सहायता करू शकतो? अबे तू कोण बोलतायस? ते पोरगी कुठे गेली? म्हणजे वाघाचे पंजे काय? दरवेळेस एक पोरगी फोन उचलत होती ना, तिच्याकडे ते फोन. सर तुमचा फोन माझ्याकडे कनेक्ट झालाय. बोला मी तुमची कशा प्रकारे सहायता करू शकतो? सहायता तर तू माझी बहुत प्रकारे करू शकतेस. काड्या फोडायच्यात घरच्या. अजून अबे काल नाही का मी घसरून पडलो गांडी होता, नाही का पॅन्ट फाटलाय तो शिवाचा. अजून नाही का दंडातल्या तुडी तोडायच्या. या कामातून नाही का चांगल्या प्रकारे सहायता करू शकतेस तू माझी. बरं झालं तू भेटला असतं, माणसंही नाही भेटतात. कसल्या विषयावर बोलता तुम्ही? सिमच्या समस्यांवर बोला. हो हो तेच करत आहोत. तूच म्हणलास कशा कशा प्रकारे तुमची सहायता करू शकतो, तर या कामाच्या माध्यमातून तू चांगल्या प्रकारे माझी सहायता करू शकतेस म्हणून मी सांगलो तुला. हे कामच होत ना. रिचार्ज किमती तुम्ही एवढ्या मोठ्या काउन वाढत आम्हाला हे समजत नाही. आपल्या 219 रिचार्ज होता तो डायरेक्ट आता 249 मध्ये केला. 2 वर्षापासून मी चडी वापरतो. एकच 2 महिने झाले ते फाटले तरी पण वापरत होतो. आणि आज पाहिलं तर पुरी टरकून गेली. आता नवीन घेईन म्हणून आयकडून पैसे मागलो मी 250 रुपये. आणि ते आता घ्यायला जाईन म्हणलो आणि रिचार्ज सुद्धा होते म्हणलो. तर रिचार्ज मारायला गेलो तो डायरेक्ट रिचार्ज पाहिजे 249. आता चड्डी घेऊ की रिचार्ज मला हे समजत नाही आहे. अच्छा सर, तर तुमचा हा प्रॉब्लेम आहे की चड्डी घेऊ की रिचार्ज करू? अबे झेंडू तुला असा वाटत आहे का? सर तुमचं कॉल रेकॉर्ड होत आहे, तरी चांगलं बोलला तर छान होईल. हो गे थांबा सर, होल्ड बरोबर माझे नाकावर शेंबूड येत आहे. पुसतो माणूस तयारा डोक्याला ताप हा विदर्भाचा असणार बहुते. राहू देस आलेला होल्डवर, नाही तरी आम्हाला ठेवते तर मी याला ठेवतो. हा बोल बे. हा बोल बोल. बोला सर, तुम्हीच काहीतरी प्रॉब्लेम आहेत म्हणले होते. हा तर माझा प्रॉब्लेम हा आहे का तुम्ही रिचार्जच्या किमती एवढ्या काऊन वाढवता बाबा. पहिलं तर सुरुवातीला 199 रिचार्ज भेटत होता. आणि त्याच्याही पहिले 20 रुपयाचा एक कार्ड भेटत होता. तो लोक्याच्या डोऱ्यामध्ये खुपसत होतो मी. तो कार्डही नाही द्या आता. आम्ही एवढे पुराने तुमचे कस्टमर झालो तर काही 1 महिना सूट बीट द्या ना. सर कस्टमर जुना असो अथवा नवीन, आम्हासाठी ते समान असतात. पण नवीन नवीन फालतूचे नियम कायला चालू करतो तुम्ही सिमवर? हे बघा सर, ते आमच्या हातात नाही राहत. ते कंपनीच्या सीओच्या हातात असते. तू कायला भारे बांधायला बसला असते ती? तो हरामखोर सीओ कोठी गेला त्याच्याकडे दे फोन. सर कॉल रेकॉर्ड होतोय बरं, आणि सीओ कडे काही दुसरे कामे असतात, ते कस्टमर सोबत बोलत नाही. कायचे घंट्याचे कामे असतात मोठा सांगत आहेस मला तर तू. सर कॉल रेकॉर्ड होतो. अबे हो वांग्या, माहित आहे कॉल रेकॉर्ड होत आहे तर. अन तेवढे महागाचे रिचार्ज मारून नाही, नेट स्पीड तर स्पीड नाही. ते का प्रॉब्लेम आहे का? सर होल्डवर रामी माहिती चेक करून सांगतो काय प्रॉब्लेम आहे तर. बापू तू मला चोदू नको बनव. तू करस काहीच नाही, फक्त लोकांना होल्डवर ठेवतेस. मला माहित आहे बिना होल्डवर ठेवता सांग तू. सर होल्डवर राहावं लागणार तुम्हाला, मी लवकरच सांगणार माहिती. बरं पण लवकर सांग. ओके सर. अबे झाला का नाही तुझा? प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद सर. सांग सर, तुमच्या फोन मध्ये एरोप्लेन मोड असेल त्याला तुम्ही 1-2 ऑन आणि ऑफ करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. सर तुमची स्पीड द्यायला लागेल. हो का ना, आवाजाचा प्रॉब्लेम. कोणाचा फोन आल्यावर आवाजच नाही ना, दावेडा हलू हलू म्हणला तरी. तो सुद्धा प्रॉब्लेम आहे का? हा आहे ना, उपचार आहे त्याच्यावर सुद्धा. सांग सर, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा फोन आला आणि तुमच्या फोन मध्ये जर नेटवर्क नाही राहिला, तर सर्वप्रथम तुम्ही आपलं लोकेशन चेंज करा. आणि लोकेशन चेंज करा आणि अशा लोकेशन मध्ये जहा जेथे नेटवर्क राहतो. आणि जेथे तुम्हाला नेटवर्क वाटलं की येथे नेटवर्क चांगलं आहे, तिथे तुम्ही फोन उचलून टाका. आणि त्याला म्हणा तुम्ही त्या व्यक्तीला की तुला आवाज माझा येतो का? आणि जर आवाज तुला आला तर तुम्ही तिथे तुम्ही त्याच्यासोबत बोला, प्रॉब्लेम सॉल्व. मस्त चोदू बनवताच बी तू वरच्यावर मालत. म्हणजे रोज मी इकडे भोसरना मध्ये येऊ का बे बोलायला? बरं हा उपाय ठीक आहे, पण सिमो वॉरंटी काय आमटा लावल्या? सर कॉल रेकॉर्ड होत आहे. माहित आहे तू ऐक पहिलं. आता 3-4 सिमावर रिचार्ज मारा लागते. रिचार्ज नाही मारला तर तुम्ही सिम बन पाडता. 17 वेळा सांगता अमुक ऑफर आहे तमुक ऑफर आहे. रिचार्ज मारा. पहिले एका सिमवर रिचार्ज मारला तरी होत होता, आता 17 सिमवर रिचार्ज मारा लागते. सर आमच्या हातात नाही राहत ना ते. हो माहित आहे हातात नाही, पायात आहे तुझ्या. पण तू ऐक पहिलं, माझ्या मित्राला चांगले चांगले ऑफर देतात, मला खराब खराब. त्याला 100 रुपयामध्ये रिचार्ज देता आणि तोच मला 150 मध्ये मेकअप ऑफ केला आणि 1 रुपया कमी घेता, त्याचा का मी लॉलीपॉप चुरपू? सर माझ्या हातात नाही. हो माहित आहे तुझ्या हातात नाही, तुझ्या पायात आहे. पण तू ऐक पहिलं, पहिले लोक आयफोन घ्यासाठी किडनी आणि डोरे विकत होते, पण आता हे रिचार्ज मारासाठी आपले शरीरचे अवयव विकायला लागले महिन्यात फूट. हो ना बे, माहित आहे बे. बे कोणाला म्हणलास बे तू? चांगला बोल, फोन रेकॉर्ड होत आहे. हो माहित आहे फोन रेकॉर्ड होत आहे. साला फोन काटला का रे? काय माणूस होता यार. तर बस मित्रांनो, हाच होता आता छोटासा व्हिडिओ. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटा मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.